शबरीमाला मंदिरातील महिला भाविकांच्या निर्णयाबाबत बोलताना धर्मशास्त्रे मोठे की राज्यघटना मोठे असा सवाल पत्रकार निखिल वागळे यांनी उपस्थित केलाय. गांधी भवन येथे आयोजित केलेल्या परिसंवादात वागळे बोलत होते. लोकशाही असलेल्या या देशात स्त्री पुरुष समानतेची तत्वे असताना धर्माच्या तत्वानुसार यावर गदा आणली जात असेल तर हे दुर्दैव आहे. स्त्रियांना मासिक पाळी येते म्हणून तेथील देवाला विटाळ होतो, तसेच तेथील ब्रह्मचारी पुरुषत्वाला धोका निर्माण होतो असे तेथील धर्मगुरू सांगतात. मात्र यामुळे जर विटाळ होत असेल तर स्त्रीच्या या मासिक पाळीमुळेच मातृत्व आणि मानवी जीवनाची नवनिर्मिती होत आहे. मग हा विटाळ कसा असू शकतो असा सवाल वागळे यांनी यावेळी उपस्थित केला. या अधिकारासाठीच आम्ही मानतो की तुम्हाला चॉईसचा अधिकार पाहिजे ना लोकशाहीमध्ये. त्या बायकांनी जाऊ नये, त्यांना आम्ही कधीतरी कन्व्हिन्स करू, पण मासिक पाळी येणारी स्त्री ही अपवित्र नाही. पहिल्यांदा म्हणवते विटाळ कोणाला तो ते अयप्पा लावतो, म्हणजे तो देव तिकडे. आता म्हणतात तिथे जाणाऱ्या पुरुषांच्या ब्रह्मचर्याला धोका निर्माण होतो. काय चाललंय तुमचं? आणि म्हणे भावना महत्वाच्या आहेत. मी म्हणतो भावना जर महत्वाच्या असतील, सेंटिमेंट्स महत्वाच्या असतील, तर सती प्रथा कधीच गेली नसती या देशातली. परिवर्तन हे अशा प्रकारेच कायद्याच्या मार्गाने यावं लागतं. माझं तर म्हणे साबरीमालाचं निमित्त करून सगळी देवळं, सगळी सगळ्या मशिदी, सगळी काय तुमची चर्चेस यांना हा कायदा लागू करा. तिथले हे जे सगळे भेदाभेद आहेत, सर्व चर्चेस आणि मशिदीमध्ये सुद्धा समता नाहीये, सगळं मोकळं करून टाका. ज्याला जायचंय ना, मी नास्तिक माणूस आहे, मी देवळात पण जात नाही. म्हणजे देऊळ बघायला जातो पण देवाच्या पाया पडायला जात नाही, चर्चमध्ये जाऊन पाया पडत नाही किंवा मशिदीत जाऊन काय करत नाही. त्यामुळे मला काहीच फरक पडत नाहीये. नास्तिक माणसाला तुमची देवळं मोकळी झाली काय झाली? मुद्दा असा आहे, जर गावातली विहीर एक असायला हवी तर देवळामध्ये, चर्चमध्ये, मशिदीमध्ये सुद्धा सगळ्यांना प्रवेश असायला हवा. संघवाले काय म्हणतात? नाही नाही, ते भावनेचा प्रश्न आहे, पण समता हे आमचं मूल्य आहे ना घटनेचं. आणि माझं म्हणणे कोणतीही घटना, देशाची घटना, आपल्या देशाची घटना किंवा कोणत्याही देशाची घटना ही कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे.